फ्रेंड, आजचा हा जो प्रवास आहे तो होणार आहे आपला मुंबई टू कोकण, आपल्या गावचा प्रवास होणार आहे. मी निघालो ठाण्यावरून, ठाण्यावरून मी सकाळी मांडवी एक्सप्रेस पकडणार आहे. ॲज युजुअल मांडवी एक साधारण एक तास लेट आहे. ही ट्रेन पकडून आम्ही आता पोहोचणार आहोत राजापूरला, आणि राजापूरला पोहोचल्यावर तिथून पुढचा प्रवास आहे मी तुम्हाला बाकीच्या पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. बघत राहा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब. तर कोकणात प्रवेश केला केलाच तुम्हाला कोकण दिसायला नाही तर जाणवायला लागतं. आपल्याला जिथे उतरायचं आहे ते स्टेशन जरी वेगळं असलं तरी प्रवासात येणारी सर्व स्टेशन ही जवळची आणि आपुलकीची वाटतात. ही जी जादू आहे ती नेहमी कोकणच्या प्रवासात जाणवत राहते. निसर्ग एखाद्या ठिकाणाला खूप भरभरून सुंदरतेचं दान देतो, आणि हे दान जर तुम्हाला बघायचं असेल तर पावसाळ्यातला हाच कोकण प्रवास हा तुम्हाला नक्कीच करायला पाहिजे. भन्नाट पाऊस, हिरवागार झालेला परिसर आणि अधूनमधून दिसणाऱ्या नद्या आणि धबधबे, ही जादू जर तुम्हाला अनुभवायची असेल तर कोकण रेल्वेसारखा दुसरा पर्याय नाही. किती बघावं आणि काय काय बघावं हा प्रश्न तुम्हाला सारखा पडत राहतो, तर हा विलक्षण अनुभव देणारा प्रवास म्हणजे कोकण रेल्वे. साडेपाच आणि साडेपाच वाजता ही जी मांडवी एक्सप्रेस आहे ती रत्नागिरीला पोहोचली. रत्नागिरीचा ॲक्च्युअल टायमिंग या गाडीचा 2 वाजता आहे, तर 2 तास लेट होती ही गाडी, सकाळी लेट आली त्याच्यामुळे 2 तास लेट ही रत्नागिरीला पोहोचले. आणि याच्या पुढे 1 तासानंतर आम्ही आता राजापूरला पोहोचणार होतो, तर तोपर्यंतची ही जर्नी मी तुम्हाला दाखवली. आता पुढची जर्नी मी थोडक्यात दाखवतो, आणि राजापूरला पोहोचल्यावर तिथून पुढची एखादी जर्नी कशी होती तीही तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो. प्रवासातील या टप्प्यातील सर्वात महत्त्वाचं स्टेशन म्हणजे रत्नागिरी रेल्वे स्टेशन. खिडकीत बसून कोकण रेल्वेचा हा सुंदर प्रवास अनुभवणं म्हणजे एक विलक्षण सुख. तर मांडवीचा हा प्रवास आहे तुम्हाला आवडला असेल, तर मांडवी एक्सप्रेस ही त्या दिवशी 3 तास लेट झाली, त्याच्यामुळे मला जो व्लॉगचा एंड आहे तो शूट करता नाही आला, त्याच्यामुळे मी हा एंड आता शूट करतो. तर 3 तासाने लेट झालेली मांडवी एक्सप्रेस साधारण 7 वाजता राजापूरला पोहोचली, आणि राजापूरला लेट झाल्यामुळे आम्ही जो स्टे आहे तो राजापूरलाच केला, आणि दुसऱ्या दिवशी आम्ही जैतापूरला निघालो. तर ही एकंदरीत जर्नी होती. ह्याच्या पुढच्याही जर्नी किंवा जे कोकणातले चांगले चांगले स्पॉट्स आहेत ते तुम्हाला आता पुढच्या व्लॉग्समध्ये बघायला मिळतील. तर तोपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काय. तोपर्यंत लव्ह लिव्ह अँड एक्सप्लोअर. बाय, टेक केअर गाईज.